5 मिनिटं तुमच्याकडे, मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. सध्या प्रेमाचा आठवडा चालू आहे, त्यामुळे चॉकलेट डे, रोज डे, टीडी डे असे वेगवेगळे दिवस साजरे केले जात आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीला काहीतरी छानसं गिफ्ट द्यावं असं प्रत्येकाला वाटणं अगदी स्वाभाविक आहे. त्याला खुश करावं, आनंदित करावं म्हणून वेगळे वेगळे प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. पण आता असं वेगळं काय करावं असा विचार करत असतानाच आपल्या मोबाईलवरती एक लिंक येते. On this Valentine's Day, surprise your Valentine. Click the link below and get a gift card from --hotel. आपल्याला प्रचंड आनंद होतो आपण ती लिंक क्लिक करतो आणि मग आपल्याला मोठं गिफ्ट मिळतं फसवणुकीचं. होय, सध्या वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्टचे अमिष दाखवणारे मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यास नागरिकांनी बळी पडू नये याबाबतचे आवाहन वारंवार पोलिसांकडून करण्यात येत आहे. नुकतंच व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं ताज हॉटेल मुंबईच्या नावानं एक मेसेज व्हायरल झाला होता, 7 डेज फ्री स्टे इन ताज हॉटेल. तो मेसेज खोटा असल्याचे निदर्शनास आल्यावर सायबर पोलीस ठाणे गुन्हे शाखा मुंबई यांनी त्याबाबतचे पोलीस पत्रक प्रसिद्ध केले आहे. पोलीस आणि वेगळ्या वेगळ्या कंपन्या सुद्धा अशा लिंक वर क्लिक करू नका अशा सूचना वारंवार देत असतात, पण तरी सुद्धा अनवधानानं म्हणा किंवा लोभानं म्हणा या लिंक वर क्लिक केलंच जातं आणि मग नेमकं काय घडतं. आपल्या मोबाईल मधील डेटा ऍक्सेस करण्याची परवानगी मागितली जाते. आपली कॉन्टॅक्ट लिस्ट, फोटो गॅलरी याचा ऍक्सेस मागितला जातो. आपली पर्सनल माहिती हॅकर्सना सहजपणे हाताळता येते. वी नीड टू सेट सम कुकीज फॉर बेटर रिझल्ट ऑन युअर डिव्हाइस. प्लीज क्लिक ऑन ऍग्री. आणि जेव्हा आपण ऍग्री म्हणतो तेव्हा आपल्याही नकळत आपली पर्सनल इन्फॉर्मेशन हॅकर्स सहजपणे ऍक्सेस करतात. या माध्यमातून आपली आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते. अशी कळत नकळत झालेली एक चूक खूप महागात पडू शकते. पण समजा अशी चूक झालीच तर मग आपण काय करायचं. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच ताबडतोब सायबर ब्रँच मध्ये जाऊन याबाबत तक्रार द्यावी. तो जो मेसेज आलेला आहे त्याचे डिटेल्स देणं फार महत्वाचं आहे. बँक व्यवहार केला असेल तर त्याबाबतही माहिती पोलिसांना द्यावी. पण मुळात असं काही घडूच नाही याच्यासाठी आपल्याला काय करता येईल. आपल्या मोबाईल मध्ये प्रायव्हसी सेटिंग्स आणि सिक्युरिटी सेटिंग्स आहेत याची योग्य ती माहिती करून घ्यावी. आपल्या मोबाईलचा डेटा ऍक्सेस किंवा ड्राईव्ह ऍक्सेस शक्यतो देऊ नये. आपला OTP, पासवर्ड किंवा बँक डिटेल्स कोणालाही शेअर करू नये. कुठल्याही प्रकारच्या अननोन लिंक वरती कधीही क्लिक करू नये. ऑनलाइन फ्रॉडचा एक नवीन प्रकार आता सध्या आहे, तो म्हणजे स्क्रीन शेअरिंग किंवा स्क्रीन मिररिंग. यामध्ये काय होतं की एखाद्या कुकीच्या मार्फत किंवा लिंक मार्फत हॅकर्स आपल्या मोबाईलचा स्क्रीन ची मिरर इमेज घेतो. आपण ज्या काही मोबाईल वरती ऍक्टिव्हिटीज करतो, आपण पासवर्ड टाकतो, आपण OTP टाकतो, ते सगळं हॅकर्सना त्यांच्या मिरर इमेज मध्ये बघायला मिळतं. आपण एखादी ऑनलाइन शॉपिंग किंवा बँकिंगची ऍक्टिव्हिटी करतो तेव्हा आपण टाइप केलेला पासवर्ड, OTP किंवा बँकेचा CVV नंबर हे हॅकर्सना त्यांच्या स्क्रीन वरती सहजपणे पाहायला मिळते. कधी कधी छोट्या अमाऊंट आपल्याला भरायला सांगितली जाते आणि एखाद्या मोठ्या गिफ्टचा आमिष दाखवलं जातं. छोटी अमाऊंट भरण्यासाठी ऑनलाइन बँकिंगचा पर्याय निवडतो तेव्हा हॅकर्सना आपल्या बँकेचे पर्सनल डिटेल्स सहज मिळतात. थोडक्यात काय, मेहनतीला पर्याय नाही, मेहनतीशिवाय यश नाही. त्याच्यामुळे कुठल्याही बक्षिसाच्या आमिषाला बळी न पडता दुसऱ्याला सर्वस्व लुटायची परवानगी देणं न देणं हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात आहे. कारण याच हाताने आपण ती निळी लिंक क्लिक करत असतो. म्हणूनच ती निळी लिंक क्लिक न करता तो मेसेजच डिलीट करून टाकणं हेच आपल्या हिताचं आहे. इतना तो हम करी सकते हैं.